खावटी कर्जाबाबत महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी विकास महामंडळाने आगामी वर्षासाठीचा प्रस्ताव सादर केलेला असून त्यावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यात खावटी कर्ज योजना बंद केल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्न दाखल करून सभागृहाचे लक्ष वेधले. रायगड जिल्ह्यातील आदिवासी लोकांना देण्यात येणारी खावटी कर्ज योजना सन 2013-14 पासून बंद केली असल्याचे जून 2017 मध्ये निदर्शनास आले होते. रायगड जिल्ह्यात ही योजना तातडीने सुरू करण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली व करण्यात येत आहे असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केलेल्या तारांकित प्रश्नात नमूद करण्यात आले होते. या प्रश्नावर आमदार सावरा यांनी लेखी उत्तर दिले. जून ते सप्टेंबर या कालावधीत रोजगार उपलब्ध होत नाही म्हणून आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील अल्पभूधारक, भूमिहीन व शेतमजूर आदिवासींना आर्थिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून सन 1978 पासून खावटी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील खावटी योजना सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी विकास महामंडळाने सन 2017-18 साठीचा प्रस्ताव सादर केला असून त्यावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री विष्णू सावरा यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.